शेळगी येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। शेळगी गावठाण इथं बसवप्रभू प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष केदार लंगडे यांच्या नेतृत्वाखाली संत रविदास समाज मंदिर इथं महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती प्रतिमेचं पूजन करून तसंच पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आले। याप्रसंगी सागर हिर्याबू, मेजर वसंत सप्ताळे, निशांत सगळी, सिद्धाराम यलशेट्टी, शीतल बिराजदार, सिद्धाराम नागशेट्टी, संजय काकडे, रोहित दहिटणे, शंकर मुंजे, निलेश जाधव, किसन मुंगळे, आयुब शेख, सुशील कोळी, बाबूराव इरवडकर, चंद्रकांत गायकवाड, विकास काकडे, गुरुनाथ लंगडे, संत रविदास बहुद्देशीय सामाजिक संस्था शेळगी संस्थापक सचिवा जयश्री सप्ताळे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमात सहभागी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं। मेजर वसंत सप्ताळे यांनी बसवेश्वर महाराज जयंतीच्या रमजान ईदच्या शुभेच्छा देऊन सर्व उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केदार लंगडे आणि सप्ताळे परिवार यांनी परिश्रम घेतले। आज अक्षय तृतीयेनिमित्त शेळगी येथे बसव प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती अतिशय उत्साहात आणि जोमाने साजरी करण्यात आली। या प्रसंगी आजचा दिवस म्हणलं तर एक सुनेरी अक्षरात लिहिण्यासारखा दिवस आहे। जसं की रमजानचा पहिला महिन्याचा पहिला दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी आला, त्याचप्रमाणे आजचा रमजानचा सण आमच्या महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंती दिनी आलेला आहे। आणि हा काळ खरंच म्हणजे एक हिंदू मुस्लिम ऐक्य टिकवण्यासारखंच आहे। आणि या प्रसंगी या शेळगी भागातील सिद्धाराम इलशेट्टी हिरेअबू साहेब सोलापुरातील तसेच इथले हिंदू मुस्लिम सर्व बांधव एकत्र येऊन आम्ही हा जयंती उत्सव साध्या आणि सोप्या पद्धतीने साजरा करत आहोत। आणि असाच योग आपल्या इथे परत परत येवो, जेणेकरून आपल्या देशातील हिंदू मुस्लिम शिख ईसाई हम सब भाई भाई हे नातं टिकून राहील। आणि याप्रमाणेच मी आजच्या या बसवेश्वराच्या जयंतीनिमित्त सर्व मुस्लिम बांधवांनाही रमजान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो।